महापालिकेचा कारभार सांभाळण्यासाठी भाजपचे नगरसेवक सक्षम आहेत असं म्हणत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पदाधिकाऱ्यांची पाठराखण केली. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी सोलापूर महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी एकूणच कामकाजासंदर्भात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याशी चर्चा करून पालिकेच्या कारभारावर त्यांनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान महापौर श्रीकांचना यन्नम यांनी चित्रा वाघ यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, इंदिरा कुडक्याल, नगरसेविका वंदना गायकवाड, राजश्री चव्हाण, प्रतिभा मुद्गल, सोनाली मुटकेरी, सुरेखा काकडे, रामेश्वरी बिर्रू, राधिका पोसा, प्रणोती जाधव यांची उपस्थिती होती. जो काम करतो त्याच्यातून चुका होतात, जो काहीच करत नाही त्याच्यातून चुका होऊ शकत नाही. कारण सगळ्यात सोपं एकच काम असतं, ते म्हणजे टीका करणं. त्यामुळे जे काम करतात, काम करताना निश्चितपणे थोडंसं 19-20 होत असेल, परंतु काम करण्याची धडाडी बघा. आज 4 टर्म त्या नगरसेविका आहेत आणि आता त्या महापौर झालेल्या आहेत. निश्चितपणे काम करतील, संधी तर दिली पाहिजे. 3 महिने झालेत त्यांना त्या पदावरती त्या ठिकाणी येऊ. आता महिला राज आहे चांगला. याच्या आधीच्या पण होत्या त्या महिला महापौर होत्या. आत्ताच्या पण ताई ज्या आहेत त्या 4 टर्म नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे मला आनंद तर आहेच, बरं वाटते. आणि शहराचे प्रश्न त्या फार प्राधान्याने सोडवतील, संवेदनशील आहेत. माझं त्यांच्याशी आता बोलणंही झालं, त्यामुळे त्याच्यातून मला जाणवलं की त्या संवेदनशीलसुद्धा आहेत आणि सोलापूर शहराच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे जे काही प्रश्न असतील, सिव्हिक प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतो, ते त्यांच्या माध्यमातून सुटतील, एवढा मला विश्वास आहे.